कुंभ का रत्ना सब हुए का काय काय माहिती हो आ 12 वाजले अरे घर 12 वाजले 12 काय तू सूर्य लाज राहिला आता काय जेवण झाले माझं जेवण झालं हां कुठे जायचं कुठे झालं म्हणजे घरातच झालं मग काल पाणी टाकी तुम्ही झोप ना पावशावर आलं उठा झोप उठा ना ते मात्र मला परत बोलल बर का कोण होतं सातला उठला परत इडे झोपून घेतले झोपू दे तुला काय त्रास होतो काय त्रास होतो म्हणजे काय तुला त्रास सहन करायचा परत त्रास देती मी आता कर सहन करायचं अजून मी पस्तावलो सासूरवाडीला येऊन घर जावं आलं पण वाट लागली माही फार आज्ञात जू म्हणली तसंच वागायला लागत आहे वय चहा घेऊन ये कोण म्हातार आलं आणि काय करणार ते मला काय मी मध्येच पडणार नाही हा तुमच्यामुळे इकडे मा पाय बाजू राहिले पाय बाजू राहिले मला झोपायला दुसरीकडे जागा नव्हती चालले मी वजू चहा आणवय माल चहा आणवय कमी चहा राहिला चहा आणवय उताने पडा तिकडे चहा घेऊन ये वय आईची येड्याची पायदाच निघल काही ढेप धरीत नाही काही नाही पुरीच्या नाही लागून यायलाच नव्हतं लागत इकडे लय तराज आला हा कुंभ करणं टेन्शन द्यायला जाऊ बापू काय झाली का झोप हा झाली अहो दिवस कुठं आलाय मग याव दे तुम्हाला काय फरक पडतो पण माथ्यावर आलाय त्याला लाज वाटायला आणि माझ्या डोक्यातलं पागुट पडायला लागलंय तरी तुम्हाला लाजा वाटते नाही आता लाईट येईले तू गपरे बाबा माल टेन्शन नको देऊ काय गप त्या पोरीला सांगितलं चहा करून देतो चहा देईन काय होईल पोरी पाणी आण रे माल पाणी आण थोडं मी काय म्हणतो काय अहो लाईट दोन तास आहे फक्त केवढे कांदे भरून घ्या मी नाही जाणार कुठं माल आहे कंबर दुखू राहिले म्हणजे काय लय तारा दिलाय पोरीने तुमच्या अहो पण थोडंफार लाजत जा काल लाजायचं अहो आमचा जीव चालला तरी आम्ही जर पडतोय अहो आम्ही हाय कोणी पुरी अग हे आजुर्याच काय आताशी मा डोक्या वर पाहला सूर्याकडे गेलो सूर्य लाजलाय त्या नवऱ्याला लाज वाटना काय बापाला नीट सांग रे समजू नाही तर मी निघून जाय रट्याच काम करील काय ताकदीवर जायचं नाही भाऊ हा म्हणजे तुम्ही दमदाटी द्या नाही जे पोसणे घेतले ना त्याने पोसण्या प्रमाणच राहावा नाही नाही दमदाटी द्यायला लागली चुटकी केली ना शेपूट हलवीतच माझ्या घरी आज अहो मला आंघोळ पांघोळ तर करून देशील का नाही काही एवढं काय पुढ पुढं बोलत बोलत काय आताशी चहा पेलो मला तोंड धुवायचं अजून आवाज वाढवू नका चहा पेलो आताशी तोंड धुवायचं आवाज वाढवू नका थांबा काय बोलू राहिले अक्कल आहे काय काय झालं बस रेडा खाली खाली बसा एक काम करा तशी चहा पितोय मग तोंड तोंडूयाचं झालं आंघोळ करतोय मी तोंडूतले आंघोळ करतोय आणि हा गायला त्याच्यानंतर हा गायला जेवल्यावर जा 4 वाजता जेवल्यावर हा ट्रॅक्टर घेऊन जायचं कोंबडी बिंबडी आण खायला काहीतरी वय मर्द ते ट्रॅक्टर आणि टुक्टर तो बापा म्हातारा कोण आयला मस्त माल पाणी त्याच्याकडे हे बाय बरे बरे लेखिसा बाय बाय काय तुमच्या बापाने ठेव नाही अहो मी लाडका जावा येईन म्हणते ठेव नाही दिली आमच्या बाबांनी ठेवायचं कोणाला तुम्हाला मग जाऊन आपण काही खाऊन जेवण कर ना तू लवकर एक काम करा काय करायचं हा काय करायचं अहो जेवण खाऊन म्हणतोय मामा मी करा खाली बसा तुम्ही ना आता बोलता बोलता अर्धा तास गेला 1.5 तास लाईट राहिली बाई एक काम कर ते छप्पर जाकायचं ना अरे बाबा आता काय त्याचे सगळेच उघडं पडले खालून वर तर तुम्ही एक काम करा चहा पेले ना
आंघोळ करायने तो तोंडवा तेवढे दादा तुला तर मला बोलायला लावू नको. मी जेवल्या खावल्याशिवाय आंघोळ पांघोळ झाल्याशिवाय कुठं काही काम पाहत नाही. मी काय म्हणून राहिले काय इकडं ना आंघोळ पांघोळ जायचं तिकडं दबका मध्ये कुठं तिकडे जाऊ काय माझं ऐका चला कुठं इकडे या ना कुठं जायचं इकडे या ऑफिस मध्ये आपल्या काच ऑफिस सावलीला या तर खरं तुम्हाला ए पुरी अर्चना मी जेवण खावून आंघोळ पांघोळ झाल्याशिवाय कुठं जात नाही. मी आयुष करणारा माणूस आहे. तुम्ही एक काम करा तुम्ही एक काम करा आता आई बापायची इकडे लाडका होत एकोणते एक ए पुरी सावली तुय बाबा ऊन लागत आहे. दोन वर्ष झाले तुम्हाला येऊन. हा काय झालं सासर वाढलं हा झालं काय झालं तुमच्या बापान आमच्या काय झालं काय झालं पुढचं बोल पुढचं बोल काय 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 बोलू राहिले पुढचं बोल काय उपकार केला काय तू मला सासूरवाडीला आणलं उपकार केला काय उपकार नाही तुझ्या पोरीसाठी आलोय मी. बर 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 हा माय पोर काय लोकांना नाही ना तुझ्या पोरीसाठी आलोय मी का फुकट आलोय काय बसा खाली बसा खाली हा तवा तर तीनदा तीनदा करके का मारायचं माझ्या आई बापाय जवायची जाते म्हणून बोलून राहिलो मी फक्त एक वेळेस हा एक वेळेस तू ए बाय चुटक्या वाजू नको एक वेळेस चुटक्या वाजू नको मला तुमच्या चुटके ना मी चुटक्याला खात नाही चुटक्याला नाही खात मी हातातले केस काढून बाकी तुमच्या आजोळाला मला चुटक्याला मी खात नाही. जावई तुमच्या आजोळाला एक दिवस मला घेऊन चला कुठे नेईन तुला तू काय घेऊन बसला तू हे पुरी तू वाट लावून टाकीन पार पेले का काय हा पेले मला ते झोपतूनच उठलं नाही असं पेले ए मध्ये येऊ नको चल निक कामधंदा पाय ए पुरी कामधंदा पाय सांग तो कामधंदा आम्हाला करायचंय ए पुरी शिस्ती तुझ्या नवऱ्या सांग आम्हाला करायचंय तू तू तो आता कामधंदा पाय नको ग पुरी हाणू नाही तू काय म्हणते रे तीन दमडीचे तीन दमडीचे तू काय म्हणती जावाई या काठ्या दे फेकून वय चाल करायचं आपल्याला नाही आपला करायचं मामा एक वाजलाय तो पुरीने अजून काय केलं का तरी अग बाई पाया पडत येईल ना ए अर्चे दारू काढ का दारू काढ ना बर तू येत नाही ना बाहेर मी कडी लावून घेतो बाहेरून कशी येते पाहू दे मला चाल निघ तुझ्या आईला पाहतो मी तुझ्या चल तुझ्या पाहतो मी चांगलं चल बस कर आता कवर आहे मी तुला लय टेन्शन दिलंय ना मला